अध्यक्ष अनिल देसाई आणि इतर सर्वच मान्यवर आणि संचालक यांच्या उपस्थितीत हे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होत आहे. आपल्याकडची ही फार मोठी परंपरा, पण 75 वर्ष या दीपामधलं तेल सातत्याने अखंड राहील आणि तो प्रकाश सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत पोहोचेल असा विचार करून बँकेने सुरुवात केली होती. बँकेच्या वचनामध्येच उद्धवे दात्म आत्मानंद, त्याच्या पुढचा श्लोक आहे आत्मानंद अवसाधे. तर ते उद्धवे दात्म आत्मानंद हा विषय घेऊनच बँकेने त्यावेळेला सुरुवात केलेली होती. हा अत्यंत महत्वाचा भाग आणि त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अमृत महोत्सव सांगता समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री शंभूराजे देसाई, बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह बँकेचे संचालक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देशात आदर्श निर्माण केला असून यापुढील काळातही मोठे सहकार्य करू अशी आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत. शास्त्री यांनी अत्यंत महत्वाची दोन वाक्य या बँकेने आपल्या काळजात घेतली आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला, त्या खेड्याकडल्या क्रमी अतिशय दरिद्री अशा शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आधार देण्यासाठी आणि त्याचबरोबर जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या या सर्वांचा मी आजच्या या सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत करतो. आमचे पत्रकार बंधू पण इथं सर्व उपस्थित आहेत, त्या सर्व पत्रकार बंधूंचंही मी मनापासून स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे या बँकेची स्थापना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आणि त्या काळामध्ये बाळासाहेब देसाई असतील, रघुनाथराव पाटील असतील, देशभक्त किसनवीर आभा असतील, निळकंठराव कल्याणी असतील, अशा अनेक मान्यवरांनी या बँकेच्या स्थापनेमध्ये फार मोठं योगदान दिले. बँकेची स्थापना होण्यामागचं प्रमुख कारण या जिल्ह्यातील शेतीला माननीय आमदार अजितदादा पवार त्याच्यामुळे अनेक सरकारमध्ये असताना आमच्या विचाराच्या लोकांच्याकडे कसं खातं राहील हा प्रयत्न मी केला. माग महाविकास आघाडीमध्ये असताना बाळासाहेब पाटलांना मी सरकार मंत्री केलेलं होतं. यावेळेस देखील महायुतीमध्ये मी दिलीप वळसे पाटलांना केलं, मी त्यांना आग्रह सांगितलं होतं की आजच्या कार्यक्रमात जायचं, ते माझ्याबरोबर पुण्यात हेलिकॉप्टर येणार होते, परंतु अचानक त्यांची तब्येत थोडी बरं झाली आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की त्यांना मला येता येत नाही. आणि माझ्या बँकेप्रमाणे ते पण काही काळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अशा पद्धतीनं आज काही अडचणीमुळं मुख्यमंत्री येऊ शकले नाही, उपमुख्यमंत्री येऊ शकले नाही, पालकमंत्री सहकार मंत्री देखील मिळू शकते नाही. त्याच्याबद्दल कृपा करून पुढे गैरसमज करू घेऊ नये अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. सातारा जिल्ह्याची तसं बघितलं तर भौगोलिक परिस्थिती त्याच्यामध्ये अतिशय टोकाची विविधता आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेला महाबळेश्वर आहे, जावळी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तर बघितलं तर अतिपावसाचे तालुके, तर पूर्वीला पान प्रकाव सारखे अतिशय दुष्काळी अशा प्रकारचे तालुके, आणि अशा वैविध्यपूर्ण भागातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता, ग्रामीण भागाच्या विकासाच्या करता दूरदृष्टी असणाऱ्या तत्कालीन नेतृत्वाने आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 75 वर्षापूर्वी स्थापन केली, आणि त्यातून शेतकऱ्यांच्या जिल्हावासियांच्या आर्थिक विकासाला खऱ्यापणे सुरुवात झाली. मी पण पहिल्यापासून बघत आलो, जसं चव्हाण साहेब, जसं बाळासाहेब देसाई साहेबांनी, त्याचबरोबर किसन मिलांनी आणि रघुनाथ पाटलांनी यांनी जसे रुग्णवाढ लावलं, त्याच्यात सुरुवातीला हेच मार्गदर्शन केलं.